उद्धव ठाकरे 100 वेळा खेड मध्ये आले तर योगेश कदम यांना संपवू शकत नाहीत। रामदास कदम यांचा ठाकरेंवर पलटवार, ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने माखल्याचीही टीका। सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर तपास यंत्रणांमार्फत तालिबानांसारखी कारवाई, संजय राऊत यांचं टीकास्त्र। तर सत्तेच्या 2.5 वर्षांच्या काळात किती तालिबानी वागलात हे जनतेला माहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। धनशक्तीला लोक जुमानत नाही, शरद पवार यांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा। तर कसब्यातला विजय महाविकास आघाडीचा नाही तर धंगेकरांचा, बावनकुळेंचं उत्तर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट, सार्थक कपाडी नावाच्या तरुणाविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल। सार्थक कपाडी उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती। कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे येवल्यातल्या शेतकऱ्यांकडून कांदा पिकाची होळी, 1.5 एकरमधला कांदा पेटवून दिला तर अहमदनगरमधल्या शेतकऱ्यांनी पोस्टाद्वारे पंतप्रधानांना पाठवले कांदे। पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचे, विदर्भात गारपिटीची शक्यता। कांदा, हरभरा, आंबा, द्राक्ष या पिकांना फटका, तर बुलढाण्यात वीज कोसळून पशुधनाचं नुकसान। देशभरात होळीचा उत्साह, राज्यातही ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण साजरा। वरळी कोळीवाड्यातल्या शिमगोत्सवात आदित्य ठाकरेही थिरकले। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।